नमस्कार माणसाला जगण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते अन्न हवा पाणी यासारख्या गोष्टींची गरज असते तर आज आपण पाठ क्रमांक आठ आपली पाण्याची गरज हा पाहणार आहोत इयत्ता तिसरी पहा मुलांनो सांगा पाहू चिंच सा पाहिल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटते सुटते की नाही कांदा चिरल्यानंतर डोळ्यातून अश्रू वाहतात जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा नाकातून पाणी वाहते तर यामधून आपल्याला काय समजते तर पहा अश्रू लाळ नाकातले पाणी आणि रक्त या वाहणाऱ्या पदार्थांमध्ये सुद्धा पाणी असते आता आपण एक कृती करून पाहूया एक लिंबाची फोड घेऊन ती घट्ट पिळून घ्यायची आहे त्याचबरोबर एक टोमॅटो घेऊन तोही घट्ट पिळून घ्यायचा आहे पहा लिंबाच्या आणि टोमॅटोच्या रसातही काय आहे पाणी आहे त्याचप्रमाणे काकडी बीट आणि गाजर रसात सुद्धा काय आहे पाणी आहे तर पहा आपल्याला तहान का लागते आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे म्हणून पाण्याची गरज असते पाण्यामुळे रक्त पातळ राहते अन्नाचे पचन नीट होते आणि नको असलेले पदार्थ शरीराबाहेर जातात मानवाप्रमाणेच इतर सजीवांनासुद्धा पाण्याची गरज असते थँक्यू